अतिशय मोठी बातमी समोर येते। नाशिक बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आलेली आहे। इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना ही धमकी प्राप्त झालेली आहे। विरोधी पॅनलचा प्रचार करत असल्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी ही त्यांना देण्यात आली। शिवाजी चुंबळे आणि अजिंक्य चुंबळे यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि धमकीच्याच फोनमुळे हिरामण खोसकर आणि कुटुंबियांमध्ये आता भीतीचं वातावरण हे पसरलेलं आहे। नाशिक मधून आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, नाशिक बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना ही धमकी देण्यात आलेली आहे। विरोधी पॅनलचा प्रचार करत असल्याच्या कारणावरूनच जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आलेली आहे। तर नाशिक मधून ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहत आहात। हिरामण खोसकर हे यांना धमकीचा फोन मिळालेला आहे। धमकीच्या फोनमुळे हिरामण खोसकर आणि कुटुंबियांमध्ये आता याच कारणामुळे भीतीचं वातावरण हे पसरलेलं आहे। मला म्हणे अजिंक्य चुंबळे बोलतो, म्हणलं बोला भाऊ काय काही नाही म्हणे, तू माझ्या बाप्पाचं फोन ब्लॅकलिस्टला टाकले, माझे टाकले आणि तू पिंगळ्याचं पॅनलचा प्रचार करतो, तो म्हणतो गाडीत बसा, म्हणलं कोण असेल मला नाव सांगा, तुला किती नाव सांगून माझ्या बापाच्या नादी लागलं तर याचा परिणाम तुला खूप खूप भोगवलं, म्हणलं काय करणार तुम्ही, मारून टाकायच्या पलीकडे काय करणार तुम्ही, काय करणार आहे। त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं मला आमदार की लढायची नाही, शेती करी माझे भरून, मी परत तेवढं बोल दोन तीन शब्द बोललो, फोन कट केला, परत फोन केला त्यांनी, परत उच्चारला मी। शिवाजी चुंबळे आणि अजिंक्य चुंबळे यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय आणि धमकीच्या याच फोनमुळे आता हिरामण खोसकर आणि कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण हे पसरलेलं आहे। नाशिक मधून एक मोठी बातमी, नाशिक बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी मिळाली। इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे।